नमस्कार, आज आपण करणार आहोत काकडी आणि बीटपासून पराठा। गव्हाचं पीठ, किसलेली काकडी, किसलेले बीट, हे साहित्य एकत्र करायचं आहे। जिरे, सफेद तीळ, लाल तिखट पावडर, मीठ, हळद, हे सर्व साहित्य आता एकत्र करायचं आहे। या मिश्रणामध्ये आपल्याला हळूहळू करून पाणी ओतायचं आहे आणि पिठाचा गोळा तयार करायचा आहे। अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण पराठा लाटून घेऊया। पॅन गरम झाल्यानंतर त्यावर पराठा घेऊया। तूप लावायचं आहे। अशा पद्धतीने तयार झाला आहे आपला पौष्टिक पराठा।